चला हवं येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके सध्या एका अडचणीत सापडलाय रानबाजार या बहुचर्चित वेबसिरीजची सगळीकडे चर्चा सुरू आहे अशातच कुशलने देखील यावर भाष्य केले मात्र ते आता त्याच्याच अंगाशी आलेलं दिसत आहे विनोदी कलाकार कुशल हा रानबाजार या वेबसिरीजविषयी एक कौतुकाची पोस्ट शेअर केली होती यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की रानबाजार एक कमाल वेब सिरीज समाजाचं आणि राजकारणाचं वास्तव चित्र दाखवणारी ही सिरीज कथेच्या नायकातलं अतिसामान्यपण आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखित करत राहते सिस्टीम नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्याला जिवंतपणा समजवून टाकते हेच खरं पुढे यातील काही कलाकारांची आणि दिग्दर्शकांची नावे घेत त्यांनी लिहिलं आहे की अभिजित पानसे तेजस्विनी पंडित मोहन आगाशे मकरंदा अनासपुरे मोहन जोशी काका अनंत जोगसर माधुरी पवार यांचा भारावून टाकणारा परफॉर्मन्स या सिरीजमध्ये आत्म ठरतो खरोखर मला ही वेब सिरीज खूप आवडली नक्की बघा रानबाजार प्लॅनेट मराठीवर तर प्रेक्षको आता यामध्ये कुशलने एक मोठी चूक केली आहे त्यामध्ये त्याने ज्या गोंडस आणि सुंदर अभिनेत्रीला जास्त ट्रोल केलं गेलं जिच्याबरोबर त्याने पांडू या चित्रपटात काम केलं अशा प्राजक्ता माळीचं नाव त्याने यामध्ये लिहिलंच नाही यावरून काल अनेक माध्यमांवर आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या झळकू लागल्यात अशातच एका न्यूज चॅनेलने कुशल बद्रिकेकडून तेजस्विनी पंडित ते, ते रानबाजार दिग्दर्शकांचं तोंड भरून कौतुक पण प्राजक्ता माळीसाठी एकही एक शब्द नाही या प्रकारच्या बातम्या छापल्या गेल्या याचा स्क्रीनशॉट काढून कुशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तो पोस्ट केला आहे त्यात कुशल बद्रिके काय म्हणाला ते सविस्तर पाहूयात तसेच कुशलने मजेशीर असे कॅप्शन देखील दिलं आहे त्यांनी लिहिलं आहे की मी समस्त न्यूज मीडिया आणि विशेष प्राजक्ता माळीचे चाहते यांची क्षमा मागतो प्राजक्ताचं नाव लिहायचं चुकून राहिलं प्राजक्ता, प्राजक्ता पांडू या सिनेमातील माझे सहकलाकार आहेत शिवाय ती माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा आहे तुमच्या या बातमीमुळे आता ती बहुतेक दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जून जे उठणं तेल वगैरे भेट म्हणून पाठवते ते पाठवणार नाही ना आणि तुम्हाला त्याचं पाप लागेल तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल प्राजक्ता तू मस्त काम केलंयस यार तुला खरंच सॉरी म्हणतो आता यावर प्राजक्ताने देखील कुशलला ठीक आहे रे असं होतं कधी कधी गडबडीत चुकून मी समजू शकते असं म्हटले आहे रानबाजार सिरीज सुरू आहे आणि प्रेक्षकांना ती आवडते आणि ते आवडीने पाहतायत देखील मात्र माध्यमांमध्ये दे सतत काही ना काही या विषयाची चर्चा होतच आहे तर प्रेक्षक हो कुशल बद्रिकेच्या पोस्टवर तुमचं मत काय रानबाजार ही वेब सिरीज तुम्हाला आवडली का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका